गुरुजी, ही माझ्या नातवाची पत्रिका, जरा बघा ग्रहमान कसं आहे. काय झालं गुरुजी, तुम्ही गप्प का? ग्रहमान चांगले नाही आहेत का? नसणारच म्हणा, बापाच्या मुळावर जन्माला आलंय कार्ट. चिजी, उत्तम ग्रहमान आहेत, भाग्यशाली आहे मुलगा. हो, भाग्यशाली कसला, त्याच्या जन्माची नुसती चाहूल लागली आणि माझा मुलगा विमान अपघातात गेला. चेजे, हे अशक्य आहे. मुलाच्या नशिबी भरपूर पितृसुख आहे. गुरुजी, तुम्ही काहीतरीच काय बोलताय? माझा मुलगा गेला त्याला आता 1 वर्ष होईल. जरा मुलाची पत्रिका देता का? त्याने काय होणार आहे, ज्याच्या अस्तित्वच नाहीये त्याची पत्रिका बघून काय करणार? 1 मिनिट गुरुजी, मी घेऊन येते. आई जरा बाळाला घेता का? आता त्याला घेऊन तुला पत्रिका आणता येत नाही. आय बोलणार ना, हा एक एक नाटकं असतात. गुरुजी, तुम्ही पत्रिका बघून सांगा ना याचं भविष्य काय आहे. ही पत्रिका गुरुजी, तुम्ही म्हणताय याच्या नशिबी पितृसुख आहे, म्हणजे हिचं दुसरं लग्न होणार की काय? शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला खात्री आहे ही व्यक्ती गेली म्हणून? गुरुजी, हो असं काय करताय? त्याचे अंत्यसंस्कार केले त्याने. आणखीन काय खात्री पटवायची? काहीतरी गडबड आहे. एक तर ह्या पत्रिकेत चुकीच्या नोंदी झालेल्या असाव्यात, नाहीतर तुम्ही म्हणताय त्याची सत्याची विसंगती असावी. म्हणजे ही पत्रिका ज्या कोणाची आहे ती व्यक्ती दीर्घायुष्य आहे. ही व्यक्ती अकाली मरू शकत नाही. फोन का रिसीव करत नाही, अजून राग येत असं माझ्यावर. सिद्धपूर केतकीचा फोन आला होता. ओ, दॅट्स ग्रेट. काय म्हणाली? काही म्हणाला, मी फोन रिसीव करायला हवा ना. यु नो व्हॉट, I want to make her more and more jealous.
म्हणून मी फोन रिसीव्हच केला नाही. सिम्पल. गुड. दॅट मीन्स फंडा वर्क्स राईट. अवंती. हे गेस व्हॉट, तिचाच फोन येतोय. नो प्रॉब्लम, तू बोलत राहा. माझं सेल तिला बिझी आहे होतं, स्वतः कंटाळून फोन करण्याचं बंद करेल ती. ओके. अँड आय वॉन्ट दॅट. बोल. इतक्या वेळ माझा फोन रिसीव्ह नव्हता करत आणि आता एंगेज येतोय. कदाचित मलाच करत असेल. मंजिरी आली होती आज, नाराज होती माझ्यावर आणि इकडची सगळी परिस्थिती समजल्यावर जास्तच नाराज झाली. स्वाभाविक आहे, माझं चुकत गेलं सगळं. तसंच होतं, माणसाच्या हातून एकदा चूक झाली की पुढचं सगळं विपरीतच घडत जातं. गौरीच्या बाबतीत तेच झालं. मी तिला आधीच ॲक्सेप्ट केलं असतं तर कदाचित ही परिस्थिती ओढवली नसती आपल्यावर. बघा ना, आज आपली सून गरोदर आहे, पहिलं नातवंड येणार घरात, पण तिचं उघडपणे कोड कौतुकही करता येत नाही आपल्याला. सगळाच लपवा छपवीचा खेळ आहे. नीरजाच्या बाबतीत मी एवढं वाहवत जायला नको होतं. जरा अतीच कौतुक केलं मी तिचं. आता पटते, पण उशिरा आलेलं शहाणपण काय कामाच. गौरीची काळजी घेईन मी, तुम्ही चिंता करू नका. तिची अगदी नीट काळजी घेईन. सगळे डोहाळे पुरवेन तिचे. केतकी, तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आहे ना, हे काही कमी आहे का? अगं पण सीत मला माफ करायलाच तयार नाही. तो माझं काही ऐकूनच घेत नाही, माझा साधा फोन सुद्धा रिसीव्ह करत नाही. अगं त्यांना थोडा वेळ दे ना, मग बघ सगळं ठीक होईल. अगं पण या होप्स जिवंत राहण्यासाठी सीतकडनं काहीतरी रिस्पॉन्स मिळायला हवा ना. केतकी, चूक आपल्याकडनं झाली आहे ना, मग त्यांचा राग शांत होईपर्यंत आपणही शांतच राहायला पाहिजे. आणि मला असं वाटतं तू स्वतः जाऊन त्यांची माफी मागावीस. मी त्याच्याशी बोलायला तयार आहे, हवं तर पर्सनली जाऊन त्याची माफी मागायलाही तयार आहे. हो ना, मग खरंच जा आणि माफी माग त्यांची. त्यांना पटू देत की तुला तुझी चूक कळली आहे, मग बघ नक्की माफ करतील तुला. हो पण केतकी, की एकदा का त्यांनी आता तुला माफ केलं ना, की मग सिद्धार्थ रावांना किंवा त्यांच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला तुझ्या विरुद्ध तक्रार करायची संधी देऊ नकोस, तशी हमी दे त्यांना. सीत म्हणेल ना तसंच वागेन मी, भाई आणि वहिनींशी पण ऍडजस्ट करेन. असं असेल ना केतकी, तर मला नाही वाटत सिद्धार्थराव जास्त काळ ताणून धरतील. आणि केतकी, तू जितकी त्यांच्या आठवणीत अस्वस्थ झाली आहेस ना, बघ इतकेच ते सुद्धा अस्वस्थ झाले असतील. आणि मागच्या वेळेस केलं तसं ह्यावेळेस सुद्धा मोठ्या मनाने माफ करतील तुला. That's true. मी उगीच वेड्यासारखं त्याला ॲटिट्यूड दाखवत राहील, पण आता नाही. तीत मनाशी बोलत नसला म्हणून काय झालं, पण मी जाऊन त्याची स्वतः माफी मागेन. आता कसं बोललीस? एक गोष्ट लक्षात ठेव केतकी, एकमेकांची मनं जपणं हाच खरा संसार. जिथे माझा विचार संपून आपल्या दोघांचा विचार सुरू होतो ना, तिथे नवरा बायको आयुष्यभर सुखी राहतात. आणि सिद्धार्थरावांसारखा चांगला जोडीदार खूप नशिबानं मिळाला आहे ग तुला, त्याची जाणीव ठेव. आयुष्यभर सुखात राहशील. काय मम्मा, किती दिवसांनी आलीस? आम्हा दोघांना विसरून गेलीस ना? असं होऊ शकतं का मी तुम्हाला दोघांना विसरू शकते? अगं जरा घराच्या गडबडीत होते ना, म्हणून नाही जमलं. तर मम्मा कसं चाललंय, म्हणजे सध्या कुठे राहताय, घराची काय सोय केली?
सध्या सोय झाली आहे, पण आता मला असं वाटतंय की ते घरही लवकरात लवकर सोडावं लागेल. म्हणजे? अगं नाही, म्हणजे टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. ऍक्च्युली आज निखिल भेटला होता रस्त्यात, आग्रह करून घरी घेऊन गेला. मग? आणि ताईनी आणि गौरीनी पण हट्टच धरला इथे परत येऊन राहा म्हण. बघूया, भाऊजींची तब्येती बरी नाही आहे आणि गौरी ही प्रेग्नंट आहे. काय? मग गौरी प्रेग्नंट आहे? हा. वाव, तुला कंग्रॅच्युलेशन सांग माझ्याकडून. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.